पालखी सोहळा समिती नागपूर व राम रोटी अन्नदान प्रतिष्ठान संघ द्वारा अनुसूया माता की पालखी ग्या से अठरा फरवरी तक मनाई जायगी नागपूर ते पारशिंगा ही पायदरवाळी खूप म्हणजे अठ्ठावीस वर्ष झाले ही आईची पालखी निघते आणि त्यानिमित्ताने गोर गरीब श्रीमंत असे सगळेच लोक या पालखीला जोडतात करोना काळामध्ये करोना पिरियड असल्यामुळे ही काही पालखी निघू नाही शकली त्यामुळे जो जल्लोष आणि जो उत्साह पब्लिकमध्ये आता झालेला आहे तो अगदी पाहण्यालायक आहे बडकत चौक सोळा तारीख येणारी फरवरी म्हणजे आता लगेच पाच सहा दिवसांनी बडकत चौकमधनं साडेसात वाजता जी पालखी निघते आयची त्यामध्ये अगदी महिलांचा पुरुषांचा लहान मुलांचा आणि माथाऱ्यांचासुद्धा उत्साह पाहण्यालायक राहतो डिंड्या निघतात वारकरी लोक सोबत जुडतात आणि खूप म्हणजे असं अगदी ते वातावरण असं बघायचं म्हटलं की खूप उत्साह प्रत्येकाच्या आतमध्ये निर्माण झालेला असतो ही पालखी आपल्या नागपूरमधून अगदी कुठल्याही प्रकारे कुठल्याही याच्यामध्ये न जाता अगदी सरळ रीतीने आणि शांततेने जशी की शिर्डीची पालखी निघते गजानन महाराजांची पालखी निघते त्याचप्रकारे आतुरतेने भक्त लोकं वाट पाहतात की हो आता आईची पालखी येत्या ती आपल्याला किती चांगल्या प्रकारे त्या पालखीमध्ये सहभागी होऊन उत्साह स्वतःमध्ये निर्माण करता येईल या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन ही पालखी गेले अठ्ठावीस वर्षापासून अगदी न चुकता पण करोनामध्ये ही पालखी निघालेली नाही कारण की तो पिरियड तसाच होता मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्यात जास्तीत जास्त जे पण अनुस्या माऊलीचे भक्त आहेत माऊल्या आहेत त्यांनी सकाळी सोळा तारखेला सकाळी साडेसात वाजता अगदी बडक चौकमध्ये जमा व्हावं आणि जास्तीत जास्त संख्येने या पालखीचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा